नमस्कार मित्रांनो जर आपलं आयमध्ये अकाउंट असेल तर या ठिकाणी आपल्याला लक्ष देऊन ऐकायचं आहे मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला हे कसे मिळतील एक समजणारे आपल्याला कोणतं काम करायचं आणि कशा प्रकारे करायचं मित्रांनो आपण फालतूची व्हिडिओ भरपूर बघतो परंतु आपल्याला जर कामाचा व्हिडिओ बघायचा असेल तर आपण टाळटाळ करतो तर मित्रांनो व्यवस्थित आपल्याला शेवटपर्यंत बघायचं आहे जेणेकरून आपल्याला बघा काहीही अडचण येणार नाही आणि जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पाहू शकता काय प्रोसिजर आहे कशाप्रकारे आहे सगळं आपण या ठिकाणी पाहणार आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लगेच एकदा लाईक करून घ्यायचं आहे बघा तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ लगेच दिसत जातील आणि व्हिडिओ पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि बेल ऐकॉन ऑन करून ठेवायची जेणेकरून तुम्हाला अशीच आय एम पी अशी महत्त्वाच्या अपडेट्स मी टाकत जाणार आहे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे बघा भारतामधील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रामधील बँक बघा स्टेट बँक ऑफ इंडिया आहे तिलाच आपण एसबीआय असं म्हणतो नेहमीच आपल्या ग्राहकांना बघा ती उत्कृष्ट बचत आणि गुंतवणूक पर्याय देण्यासाठी प्रसिद्ध आहे बघा या लेखामध्ये आपण एक एस बी आयच्या लोकप्रिय आवर्ती ठेव म्हणजे आर डी योजनेबद्दल बघा तपशिलीवर माहिती देणार आहेत जी बघा तुमच्या आर्थिक भविष्यासाठी एक सुरक्षित आणि फायदेशीर मार्ग प्रदान करू शकणार आहे मित्रांनो आवर्ती ठेव योजना म्हणजे काय तर ही एक बघा बचत योजना आहे ज्या ठिकाणी आपल्याला दर महिन्याला एक निश्चित रक्कम ठराविक कालावधीसाठी जमा करायची आणि या नियमित बचतीवर बँक आपल्याला जबरदस्त व्याज दर देणार आहे ज्यामुळे बघा आपली बचत ती व्यागाने वाढणार आहे आणि मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर एस बी आयची जी काही आर डी योजना आहे या योजनेचं वैशिष्ट्य काय तर लवचिक कालावधीसाठी एस बी आय आपल्यासाठी बघा बारा महिन्यांपासून ते एकशे वीस महिन्यापर्यंत म्हणजे दहा वर्षापर्यंत विविध कालावधीसाठी बघा आर डी ऑफर करत असते बघा किमान गुंतवणूक तुम्ही जर आपण शंभर रुपयापासून म्हणजे कमीत कमी शंभर रुपयापासून आर डी सुरू करू शकतो ज्यामुळे मित्रांनो आपल्याला ही योजना सर्व आर्थिक पार्श्वभूमीमध्ये लोकांसाठी सुलभ होते या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो तर या ठिकाणी आकर्षक व्याजदर असणारे एस बी आय आर डीवर सध्या सहा पॉईंट पाच टक्के वार्षिक व्याजदर देते सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत बघा त्याचबरोबर त्रैमासिक व्याज गणना व्याजाची जी काही गणना मित्रांनो ती त्रैमासिक आधारावर केली जाणारे आणि परिपक्वतेच्या वेळी बघा ती दिली जाते त्याचप्रकारे मित्रांनो ऑनलाईन सुविधा जर आपण एस बी आयच्या इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्मवर सहज आर डी उघडू शकतो आणि व्यवस्थापित सुद्धा करू शकतो त्याचप्रकारे मित्रांनो यामध्ये स्वयंचलित नूतनीकरण जर बघा आर डीचं स्वयंचलित नूतनीकरण करण्याचा पर्याय म्हणजे ऑटोमॅटिक पैसे आपले या ठिकाणी आपल्याला जमा होत जातील मित्रांनो याचा फॉ फायदा काय आहे आर डीचे फायदे तर नियमित बचतची सवय लागते आपल्याला त्याच्यानंतर आर डी महिन्याला ठराविक रक्कम बचत करण्याची बघा आपल्याला शिस्त सुद्धा लावते आणि ही अतिशय सुरक्षित गुंतवणूक असते बघा एस बी आय ही बघा भारताच्या सरकार मालकीची बँक असल्याने जी काय आपली गुंतवणूक आहे बघा ही अत्यंत सुरक्षित आहे मित्रांनो या ठिकाणी बघा अंदाजित परतावा जर आपली परिपक्वतेच्या वेळी मिळणारी अंतिम रक्कम बघा आधीच माहीत असते ज्यामुळे आपल्याला आर्थिक नियोजन सोपं होतं लवचिक आणि मानसिक गुंतवणूक आपण आपल्या आर्थिक क्षमतेनुसार बघा मानसिक गुंतवणुकीची मासिक गुंतवणुकीची बघा रक्कम सुद्धा या ठिकाणी निवडू शकतो उदाहरण पाहिलं तर एस बी आयच्या आर डीद्वारे आपली जी काय बघा जी बचत आहे ती वाढू शकतो आता आपण एक उदाहरण पाहू जे दर्शवतं की एस बी आय आर डी कशी तुमची बचत वाढू शकते या ठिकाणी जर मित्रांनो आपण दर महिन्याला हजार रुपये पाच वर्षासाठी म्हणजे साठ महिने जर गुंतवणूक केली तर आपल्याला काय फायदे होतात बघा जर आपली बघा या ठिकाणी साठ वर्षासाठी बघा साठ हजार रुपये या ठिकाणी आपली टोटल या ठिकाणी बघा गुंतवणूक होती त्याला जर सहा पॉईंट पाच टक्क्याचा जर व्याज भेटला आपल्याला तर परिपक्वतेच्या वेळी एकूण रक्कम बघा आपली सत्तर हजार नऊशे एकोणनव्वद रुपये होती बघा म्हणजे एकूण व्याज कमलेले लगभग दहा हजार म्हणजे जवळजवळ अकरा हजार रुपये आपल्याला या ठिकाणी मिळतात या उदाहरणाहून आपल्याला कळतं मित्रांनो की आपण केवळ साठ हजार रुपये गुंतून बघा पाच वर्षामध्ये अकरा हजार रुपयाचा नफा मिळू शकतो किती अकरा हजार रुपयाचा नफा मिळू शकतो याची गुंतवणूक आपण कशी करायची तर ऑनलाईन एस बी आयच्या इंटरनेट बँकिंग पोर्टलवर आपल्याला काय करायचं आहे लॉग इन करायचं आहे बघा ई सर्व्हिसेस आणि रिक्रु डिपॉझिटवर आपल्याला काय करायचं आहे बघा रिकुरिंग डिपॉझिटवर क्लिक करायचं आहे किंवा आपल्याला काय करायचं आहे आपली जर काय एस बी आयचं पासबुक ज्या ठिकाणी या बघा त्या शाखेत जाऊन जवळच्या एस बी आय शाखेला भेट द्यायची आणि आर डी अर्ज फॉर्म भरायचं आहे आपल्याला आयचं जे काही युनो ॲप असतं बघा वाय ओ यनो हे ॲपसुद्धा आप आपण डाउनलोड करायचं आहे आणि एपवरून सुद्धा बघा आर डीची जे काय बघा हप्ते आपण या ठिकाणी भरू शकतो आणि मित्रांनो यासाठी काय काय कागदपत्र लागणार आहेत तर ओळखपत्र पुरावा म्हणजे आधार कार्ड गाड़, पॅन कार्ड इत्यादी तसंच आपल्या पत्त्याचा पुरावा लागतो आणि आत्ता जो काढलेले फोटो आहेत आपले ते फोटोसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहिजे मित्रांनो एस बी आयची आवर्ती ही आपल्या आर्थिक लक्ष्यांसाठी एक उत्कृष्ट बचत साधने नियमित छोट्या रकमा गुंतवून कालांतराने मोठी रक्कम जमा करू शकतो मात्र कोणतेही आर्थिक निर्णय बघा घेण्यापूर्वी आपले जे काही गरजा आणि जोखीम ती सहनशीलता लक्षात घेऊन विचार करायचा बघा चांगल्या आर्थिक भविष्यासाठी विविध गुंतवणूक पर्यायाचा विचार करणे आणि तुमच्या परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेणे हे काय बघा महत्त्वाचं आहे आणि मित्रांनो आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे की जबाबदार आर्थिक निर्णय घेणे हे तुमच्या दीर्घकालीन आर्थिक स्थिरतेसाठी अत्यंत महत्त्वाचे हो बघा एस बी आय आर डी सारख्या योजना आपल्याला आपल्या आर्थिक लक्ष्याकडे एक पाऊल पुढे नेऊ शकतात परंतु नेहमी तुमच्या वैयक्तिक परिस्थितीनुसार निर्णय घ्यायचा आहे आणि गरज असल्यास बघा व्यावसायिक सल्लासुद्धा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि मित्रांनो जे फ्रॉड करते अशापासून आपल्याला सावध राहायचं आहे ही योजना फक्त एस बी आयमध्ये मध्ये जाऊन तुम्ही ओपन करू शकता आणि चौकशी करून बघा या ठिकाणी आपल्याला आर डीचा या ठिकाणी चौकशी करून फॉर्म भरू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचं आहे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की ऑन करा